नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे खबर। कारवारात 50वे कर्नाटक राज्योत्सव साजरो। कारवार 1 नोव्हेंबर हो कर्नाटक राज्योत्सव दीस। मैसूर राजा कर्नाटक हे नामकरण जाऊन 50 वर्षा पूर्ण झाल्यान या वर्षाचो राज्योत्सव आगळ्या वेगळ्या खास पद्धतीन करचो निर्णय सरकारान घेतल्याक सरकारल्या आदेशाप्रमाणे काल मंगळवार 31 ऑक्टोबराक कारवारच्या रवींद्रनाथ बिचार कन्नड बावट्याप्रमाणे तांबड्या आणि हळदी रंगाची पतंग आकाशात हवेत सोडणं कार्यक्रमाक जिल्हाधिकारीन चालना दिली। या सुवर्ण संभ्रमाच्या क्षणात सुमार 50 पेक्षा जास्त विविध खात्याच्या अधिकाऱ्यां हजर राहून सुमार 2.5 घंटे पतंग हवेत उडवून खुशी व्यक्त केली। आणि आज 1 नोव्हेंबराक कारवारच्या पोलीस परेड मैदानाचेर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री मंकाळू वैदेमी 50वे कर्नाटक राज्योत्सवाचं ध्वजारोहण केलं। या निमित्तान कन्नडांबे भावचित्राच्या वाहनाबरोबर विविध कला पथकामार्फत स्तब्ध चित्राची मिरवणूक काढली हे विशेष। तसेच विविध शाळा कॉलेज संस्थेमार्फत कर्नाटक राज्योत्सव निमित्तान वेशभूषा स्पर्धा आयोजित केली। प्रसार माध्यमात कळेल काही क्षणचित्र। ಇಂತಹ ಶುಭಗಳಿಗೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಚಿವರಿಂದ ಇದೀಗ ಕನ್ನಡಾಂಬೆಗೆ ಪುಷ್ಪಾರ್ಚನೆ ನಡೆಯುತ್ತಿದೆ। ತದನಂತರದಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಚಿವರಿಂದ ರಾಷ್ಟ್ರ ಧ್ವಜಾರೋಹಣವು ನೆರವೇರಲಿದೆ। ಬಂಧುಗಳೇ, ಈ ಅಮೂಲ್ಯ ಕ್ಷಣಗಳನ್ನು ನಮ್ಮದಾಗಿಸಿಕೊಳ್ಳೋಣ, ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಬೀಗೋಣ, ಗೌರವ ರಕ್ಷೆ ಸಲ್ಲಿಸೋಣ। कारवारच्या सदाशिव गडार 4 नोव्हेंबराक स्मृती संगीत संमेलन। कारवार कारवार तालुक्याचे सदाशिव गड निवासी पंडित बाबूराव बानावळे आणि पंडित विश्वनाथ गडकर संगीत प्रतिष्ठानतर्फेन 4 नोव्हेंबर 2023 दिसा सांजे 4:30 26व्या पंडित बाबूराव बानावळी आणि पंडित विश्वनाथ गडकर स्मृती संमेलनाचे आयोजन सदाशिवगडच्या कोंकण मराठा सभाभवनात आयोजित केला, असे संगीत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसिद्ध नाट्य कलाकार प्रसाद मडगईकर आणि उपाध्यक्ष सुप्रसिद्ध तबलापटू चंद्रकांत गडकर यांनी प्रसार माध्यमात माहिती दिला। पंडित बानावळी आणि पंडित गडकर हे दोघी दिग्गज कलाकार असून सदाशिवगडची संगीत प्रतिष्ठान गेल्या 26 वर्षाच्या सतत हे स्मृती संमेलन घडवून हाडतील असतात। गेल्या वर्षात 25 वर्षाचा रौप्य महोत्सवी संगीत महोत्सव मोठ्या दबाज्यान आयोजित केला।
तसेच या संमेलनात वेगवेगळ्या संगीत क्षेत्रातले कलेचे कलाकार आपापली कला सादर करतले. या वर्षात या संमेलनात उस्ताद शहीद खान हेमगेले रुद्रवीणा वादन, सुभाष पवार हेमगेले गायन, ऋषिकेश फडके हेमगेले तबला वादन, तर उदयोन्मुख कलाकार विराज गडकर हेमगेले तबला वादनाचं, तसेच सिद्धांत साईस, गुरुदत्त, कार्तिक श्लोक आणि स्वस्तिक हेमगेलो सह तबला वादन कार्यक्रम जातलो. या संमेलनात आयोजकातर्फे सुप्रसिद्ध कलाकार मदन मडकेकर आणि गणपती नाईक हेमगेले सत्कार करतले, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद मडकेकर यांनी माहिती दिला. भावपूर्ण श्रद्धांजली. कारवार तालुक्याची होटेगळी ब्राह्मणवाडा निवासी स्वर्गीय गोपिका शांता माळसेकर हेमी वयाच्या 84 वर्षाचेर ब्रिस्तार 22 ऑक्टोबर 2023 दिसा वृद्धापकाळान निधन झाले. मृतात सविवाहित चले आणि 3 विवाहित चले असून अशा कुटुंब परिवार, आप्तेष्ट, मित्रमंडळी आणि अपार अशा हितचिंतकाक पैस झाला. ब्रिस्तार 2 नोव्हेंबर 2023 दिसा मृताले 12 दिस असून होटेगळी ब्राह्मणवाडा हिंगा स्वगृहात वैकुंठ संराधन असून मृताले आत्म्याक शांती मिळू म्हणून श्रद्धांजली अर्पण करचे. मृताले चले आणि सुना, श्री आणि श्रीमती मोहन आणि मीनाक्षी माळसेकर, घनश्याम आणि मंजुळा माळसेकर, आनंदू आणि आरती माळसेकर, रमेश आणि स्मिता माळसेकर, दयानंद आणि दीपिका माळसेकर, सुरेंद्र आणि सोनिया माळसेकर, विवाही चली वासंती नरेश भंडारी, निर्मला राजाराम पडवळकर, संपूर्ण विकास कांबळे आणि नातवंडा हेमी श्रद्धांजली अर्पण केला. कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलच्या वीक्षकाक एक खास खबर. तुमगेली किंवा तुमगेल परिवाराच्या सदस्याली जन्मदिवसाची खबर कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलचे योग्य दरात प्रसार करण्यासाठी प्रत्येकी किंवा एक कुटुंबाच्या आओ बापू आणि 2 पोरा अशा 4 सदस्याली 1 वर्षा खातीर खास पॅकेज. तसेच लग्नाच्या वाढदिवसाची खबर प्रसारात योग्य दरात सवलत. अधिक माहितीसाठी आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबराचे संपर्क करा आणि नाव नोंदणी करा. इतल्यान कारवार प्लस कोकणी बातमीपत्र हिंगा सोपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक इसर नका. कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.